AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। वाळूज महानगरातील एमआयडीसी भागातील एका बंद पडलेल्या कारखान्यात छुप्या मार्गाने गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू होता। हा गोरखधंदा उघडकीस आला असून या ठिकाणी येणाऱ्या तीन चाकी आणि मालवाहू वाहनात येथील घरगुती वापराचा गॅस भरला जात असल्याचे समोर आले आहे। वाळूज महानगरातील एमआयडीसी भागातील एका बंद पडलेल्या कारखान्यात छुप्या मार्गाने गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू होता। हा गोरखधंदा उघडकीस आला असून या ठिकाणी येणाऱ्या तीन चाकी आणि मालवाहू वाहनात येथील घरगुती वापराचा गॅस भरला जात असल्याचे समोर आले आहे। वाळूज औद्योगिक परिसरातील एका कारखान्यात हा गोरखधंदा जोरात सुरू होता। या कारखान्यात रात्री उशिरापर्यंत वाहनांची ये जा सुरू असल्याची चर्चा होती, तर आलेल्या वाहनात घरगुती वापराच्या सिलेंडर मधील गॅस भरला जात असल्याचे बोलले जात होते। व इतरित्या हा तीन चाकी मालवाहू वाहनांमध्ये तसेच छोट्या सिलेंडर मध्ये हा घरगुती वापराचा LPG भरला जात असल्याची ही जोरदार चर्चा सुरू होती। या मोकळ्या जागेच्या चारही बाजूंनी पत्रे ठोकून जागेला कुंपण तयार करण्यात आले होते। या ठिकाणी अपेरिक्षा आणि इतरही तीन चाकी वाहने बिंदास्त येण्याची आता हे उघडकीस आल्याने प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे याकडे नागरिकांचे डोळे लागले आहे। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर।